नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी परिसराभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या धड्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मग ग्रह तारे परत आपली सूर्यमाला सूर्यमालेमध्ये असणारे परत बाकीच्या खगोलीय वस्तू खगोलीय वस्तू मग मटुग्रह आहे लघुग्रह आहे त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे गुरुत्वाकर्षण भारतीय अवकाश मोहीम याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आणि भारतीय अंतराळवीर राकेश शर्माची सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे. आणि कृत्रिम उपग्रहचा आपल्याला काय काय उपयोग होतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आज आपण या धड्याखालचा स्वाध्याय सोडूयात. तर पुस्तकामधील पान नंबर 127 तुम्ही आता काढायचं आहे. तुम्ही थोडंफार तुम्ही वही पेन्सिल घेऊन बसलेल्याच असताल तर चला आपण स्वाध्याय सोडूया. बघा, आता प्रश्न पहिला असा आहे की काय करावं बरं, असा प्रश्न आहे. मग आता काय करावं बरं म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय वाटतं ते तुम्ही सांगायचं आहे. मग प्रश्न असा आहे की लघुग्रहाच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे, ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे. या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे. ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? म्हणजे असा प्रश्न आहे की तुम्ही आता लघुग्रहांचा पट्टा आहे अभ्यासलेलाच आहे. मग या लघुग्रहांच्या पट्ट्यामधील एक खगोलीय वस्तू आहे, ती काय होणार आहे, खाली पडणार आहे आणि ती सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. आणि सूर्याच्या दिशेने झेपावत असताना त्याच्यामध्ये आपली पृथ्वी येत आहे आणि ती वस्तू पृथ्वीवर पडू नये किंवा त्याची टक्कर होऊ नये म्हणून कोणते उपाय सुचवाल? तर बघा, आता पहिला उपाय असा करू शकतो आपण की एखाद्या संहारक अस्त्राने लघुग्रहाचे तुकडे करता येतील. दुसरा उपाय म्हणजे लघुग्रहाचा मार्ग बदलता येईल. लघुग्रहाचा मार्ग बदलण्यासाठी अंतराळयानाद्वारे किंवा छोट्या क्षेपणास्त्राने त्याला धक्का देता येईल. आरसे बसवलेल्या अंतराळयानाद्वारे सूर्यकिरणांचा मार्ग दीर्घकाळापर्यंत जर लघुग्रहावर केला तर लघुग्रहावर दाब निर्माण होऊन त्याचा मार्ग बदलल. लेसर किरणांच्या साह्याने लघुग्रहाच्या पदार्थाचे बाष्पीभवन करून त्याचे वस्तुमान बदलता येईल. पृथ्वीवरून जादा पदार्थ पाठवून याच लघुग्रहाचे वस्तुमान वाढवता येईल. या वस्तुमानाच्या बदलामुळे लघुग्रहाचा मार्ग बदलेल. एखादे अंतराळयान या लघुग्रहाच्या जवळ ठेवले तर त्याच्या गुरुत्वाकर्षणाने देखील लघुग्रहाची गती व मार्ग बदलता येईल. खगोलशास्त्राची आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे की अशी वेळ आलीच तर आपण अशा प्रकारे ही टक्कर टाळू शकतो. असे आपण हे वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार बघितलेले आहेत. आता दुसरा प्रश्न बघा, जरा डोके चालवा. काय जरा डोके चालवा म्हणजे थोडं तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये विचार करायचा आहे. मग आता प्रश्न असा आहे की सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल? गडप म्हणजे नाहीसा किंवा तो दडला गेला तर. मग बघा, सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल? आपल्या सूर्यमालेचे काय होईल? सूर्य हा तारा आहे आणि सूर्यापासून आपल्याला काय मिळत असतो? प्रकाश मिळत असतो. तर मग जर हा सूर्यच नाहीसा झाला तर काय होईल? बघा, सूर्य अचानक गडप झाला तर सर्वत्र अंधार होईल. झाडे मरून जातील कारण त्यांना अन्न निर्माण करता येणार नाही. सर्व ग्रहांचे परिभ्रमण थांबेल. दिनरात्रीचे चक्र संपेल. आठवडे महिने सर्वच नाहीसे होईल. ऋतू बदलणार नाहीत.
सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे बंद पडतील, सूर्य नसल्याने उष्णता संपेल, सगळीकडे थंडीचे साम्राज्य होईल, पाऊस पडणार नाही, सूर्याची उष्णता नसल्याने पाण्याची वाफ होऊन ढग तयार होणार नाहीत, त्यामुळे जलचक्र सुद्धा थांबेल आणि सगळीकडे जंतूची वाढ होऊन रोगराई फैलावेल. बघा, जर सूर्य अचानक गडप झाला तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. आता पुढचा प्रश्न बघा. असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे. तुम्ही नेमके कुठे राहता हे त्याला तिला नीट कळले पाहिजे. तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल? बघा, काय त्यांनी प्रश्न असा विचारलाय की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे. म्हणजे तुमचा एक मित्र आहे, तो मंगळ ग्रहावर राहतोय आणि त्या मित्राला काय करायचंय, तुमचा पत्ता कळवायचा आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कसा लिहाल? तर आता त्याच्या पत्ता लिहिताना तुम्हाला माहिती आहे काय लिहितो आपण? नाव. बरोबर आहे. मग पहिल्यांदा तुमचं काय येईल? नाव येईल. नाव नंतर तुमच्या घर कुठं आहे ते ठिकाण येईल. मग त्याचा तो तालुका किंवा त्याचा जिल्हा येईल. जिल्ह्यानंतर मग आपलं राज्य कोणतं? महाराष्ट्र राज्य येईल. बरोबर. नंतर आपला देश भारत देश, आपला खंड आशिया खंड, आणि आपला ग्रह कोणता आहे? पृथ्वी आहे. आणि तो कितव्या क्रमांकाचा आहे? तिसऱ्या क्रमांकाचा आहे. आणि ही पृथ्वी कशात आहे? सूर्यमालेमध्ये आहे, म्हणून सूर्यमाला लिहायचं. मग आता पत्ता लिहिताना कसा लिहिणार तुम्ही? पहिलं तुमचं पूर्ण नाव येईल. नावानंतर तुमच्या घराचा पत्ता येईल, कुठं आहे तुमचं घर ते, तालुका, जिल्हा, राज्य महाराष्ट्र राज्य, भारत देश, आशिया खंड, पृथ्वी हा ग्रह आहे आपला, तो 3 नंबरचा आहे, आणि सूर्यमाला असा पत्ता तुम्ही त्याला पाठवू शकता. आता पुढचा प्रश्न असा आहे की सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा. आता या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्ही ही जी तुम्हाला दिसते आकृती ही बघायची आणि याच्यावरून तो क्रम तुम्ही स्वतः ठरवायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे, त्यामुळे ते तुम्ही सोडवायचे. आता प्रश्न चौथा असा आहे की मी कोण? मी कोण? आता बघा, पृथ्वी पहिला आकडा त्यातला काय? बघा, पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो. काय आहे बघा? पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो. बघा, त्याच्या आकारामध्ये सुद्धा नियमित बदल होते. मग कोणाचा आकार बदलत असतो? चंद्राचा. बरोबर. म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे? चंद्र. म्हणजे तुम्ही पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो, याचं उत्तर आहे चंद्र. आता दुसरा आकडा काय बघा? मी स्वयंप्रकाशी आहे. माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो. बघा, मी स्वयंप्रकाशी आहे म्हणजे मला प्रकाश आहे आणि माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच इतर ग्रहांना सुद्धा प्रकाश मिळतो. कोण आहे? सूर्य. बरोबर. म्हणजे त्याचं उत्तर काय? सूर्य. आता त्यातलाच तिसरा आकडा बघा. मी स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्यांभोवती फिरतो. मी स्वतःभोवती फिरतो, ग्रहांभोवती फिरतो आणि ताऱ्यांभोवतीही फिरतो. कोण आहे? उपग्रह. बरोबर. काय येईल तिसऱ्याचं उत्तर? उपग्रह. आता पुढचा आकडा काय आहे बघा? मी स्वतःभोवती फिरतो आणि ताऱ्याभोवतीही प्रदक्षिणा घालतो. मी स्वतःभोवती फिरतो आणि ताऱ्याभोवतीही प्रदक्षिणा घालतो. कोण? ग्रह. बरोबर. आता पुढचा काय आहे? पाचवा आकडा बघा काय. माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर
कोणत्याच ग्रहावर नाही, माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही. काय येईल उत्तर? पृथ्वी. बरोबर, ज्या ग्रहावर आपण राहतो त्याच ग्रहावर काय सजीव आहेत, म्हणून पृथ्वी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा आकडा काय बघा, सहावा आकडा, मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे. मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे. कोण? सूर्य. बरोबर, त्याचं उत्तर काय येईल? सूर्य. आता याच धड्याखाली तुम्हाला दोन उपक्रम दिलेले आहेत. काय आहेत उपक्रम बघा, अवकाश संशोधना संदर्भात भित्तीपत्रके तयार करून त्याचे शाळेत प्रदर्शन भरवा. मग आता तुम्ही नेटवर हे सर्च करायचं आणि तुमच्या वहीमध्येच ही चित्र काय करायचे, चिटकवायची आहेत. सूर्यमालेतील कोणकोणत्या ग्रहांना उपग्रह आहेत याची माहिती मिळवा. आधी सूर्यमाला आणि सूर्यमालामध्ये असणारे ग्रह काढायचे आणि त्या ग्रह कोणत्या ग्रहाला किती उपग्रह आहेत ते तुम्ही काय करायचे, लिहायचं आहे, वहीमध्ये लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा उपक्रम करायचा आहे. पुढचा पाचवा बघा काय, अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात. अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात. बघा आता, अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेण्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्र वापरले जाते. यासाठी शक्तिशाली रॉकेट किंवा अग्निबाण वापरले जातात. या अग्निबाणात प्रचंड प्रमाणात इंधने जाळली जातात. अनेक टन वजनाच्या अवकाश यानाचे प्रक्षेपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने करण्यासाठी अशा रॉकेटची गरज असते, म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात. पुन्हा एकदा उत्तर ऐका, अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेण्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्र वापरले जाते. यासाठी शक्तिशाली रॉकेट किंवा अग्निबाण वापरले जाते. या अग्निबाणात प्रचंड प्रमाणात इंधने जाळली जातात. अनेक टन वजनाच्या अवकाशयानाचे प्रक्षेपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने करण्यासाठी अशा रॉकेटची गरज असते, म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात. आता त्यातलाच दुसरा काय प्रश्न बघा, कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात. कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात. बघा आता, कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने खूप लांब अंतरावरून पृथ्वीवरील निरीक्षणे करता येतात. या निरीक्षणावरून शेती, पर्यावरण, हवामान अंदाज, पृथ्वीवरील पाणी व खनिजे यांची जागा अशी माहिती मिळवता येते. या माहितीच्या आधारे नकाशे तयार करता येतात. कृत्रिम उपग्रहामुळे संदेश वहनही करता येते. बघा परत एकदा सांगते मी, ऐका नीट. कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने खूप लांब अंतरावरून पृथ्वीवरील निरीक्षण करता येतात. या निरीक्षणावरून शेती, पर्यावरण, हवामान अंदाज, पृथ्वीवरील पाणी व खनिजे यांच्या जागा अशी माहिती मिळवता येते. या माहितीच्या आधारे नकाशे तयार करता येतात. त्याचप्रमाणे कृत्रिम उपग्रहामुळे संदेश वहनही करता येते. Thank you.